Ante Tiya. Saan din din din. Saan din Tiya ne? Saan din na. Abu dan ni saile lagi tu rasa. Ni sasa. Angkara. Asyik curi kalau je asyik. Asyik curi kalau je. Asyik curi kalau je kiri. Mana? Di kai dia. Kai sana. Hah? Kai? Kai kalau je? Tak kalau je. तुझे टाक आज दूसरे चीज़ क्यों नहीं? हाँ तो तुझे तुझे चीज़ लग करती है। अपने अपने करें चीज़ दूसरे चीज़ क्यों नहीं? पढ़ते हैं। दूध वाले मामा ले दूध वाले। चला दूध क्यों आटी या दूध टिया जहाँ तो नहीं टिया थकली इसका टिया थकली ये तो जोप ली लगे उठ या उठ या उठा जो अपनी तू दो मिनट तक ली थी आम चिदर उनको बगा आम चिटिया बेबी आली शारीर के लिए तीती चखाऊ गया ला आन ला का खाऊ जामन ती तीला गैले मैत्र मुवी लव कर जामन ना बरे कुटी के लिए होती टिया कुटी के लिए होती नित्या 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 ना बड़ा थी दित्या ही दित्या बरे नित्या ना बड़ा हमें तो क्या लगा भाग में अलग खिचड़ी चान कूटे की ली होती टिया कूटे की ली होती खा टिया लगी लाइशाई तो टिया जा खाओ जाल का नहीं जाला टेस्ट बगैर इतनी फक्त तीनों जाल मो खा बस उन्हें बस उनका कोटे चाली इलाक में ऐसे तो पहले दिवस आप भी देखा है यार ऐसे अनित्या सोबत लहान मुलांना आजकाल गव्हर्नमेंट कडून भरपूर असा सोई उपलब्ध आहेत तर त्या सोईंचा आपण फायदा घेतला पाहिजे तर तो दाखवते तुम्हाला म्हणजे हा असा खाऊ मिळत असतो महाराष्ट्र शासन तर हे बघा इथे दिलेलं असतं महाराष्ट्र शासनाकडून सगळ्याच लहान मुलांना 5 वर्षापर्यंतच्या मुलांना या सर्व गोष्टी मिळत असतात त्यांचा आहार मिळतो त्यांना तर त्याच्यामध्ये काय काय मिळाले ते दाखवते इथे आहे मूग डाळ म्हणजे डाळी गहू असं पण भेटतं तर हे आहे लाल तिखट त्यानंतर हे आहे गहू गव्हाचं एक पॅकेट महिन्याला दोन महिन्याला असं या सगळ्या गोष्टी भेटत असतात त्यानंतर ही आहे साखर गव्हाचे दोन पुडे मिळाले तर हे बघा अजून एक आहे गहू हा छोटासा मीठ पुडा नंतर हळद आणि अजून एक आहे ते म्हणजे ही चना डाळ तर अशा सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासन लहान मुलांना उपलब्ध करून देते आणि उपलब्ध करून देते तर आपण त्याचा फायदा पण घेतलाच पाहिजे तर त्यामुळे मग तिकडे म्हणजे जास्त करून मोठ्या शहरांमध्ये अंगणवाड्या नसतात छोट्या त्यामुळे मग तिकडे आपल्याला माहीत नसतं की कुठे आणि काय पण प्रत्येक गावागावांमध्ये या सगळ्या गोष्टी असतात
तर तिथून मग इथेच नाव दिलं होतं आणि मग इथून तिला असं कधीमध्ये भेटत असतं, तर ते आता सध्या भेटलेलं आहे. तर ते मग आम्ही इथे असल्यामुळे टियाने ते जाऊन आणलं आणि अशा प्रकारे तिचा हा पूर्ण आहार आहे. त्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो जिथे गजानन महाराजांच्या पारायणाचा शेवटचा दिवस होता. काल्याचं कीर्तन होतं तर इथे छान अशी त्यांची सजावट केलेली दिसते. काल्याचा प्रसाद आहे आणि मग इथे छान दर्शन केलं आणि खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं. बघा गजानन महाराज किती छान दिसत आहेत. आणि त्यानंतर मग हा महाप्रसाद होता, तर इथे मग टिया बसलेली आहे. तर महाप्रसाद आम्ही पण घेतला आणि छान वाटतं जेव्हा असं काही आपण गोष्टी करतो. अशा प्रकारे आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.